विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये झरीपाडा या इयत्ता दुसरीतील मराठीच्या पाठाचा अभ्यास करणार आहोत, त्या पाठाची माहिती घेणार आहोत। तर झरीपाडा हे एक छोटंसं सुंदर डोंगरांच्या मध्ये वसलेले गाव होतं आणि त्या गावाला बघा काय काय सुंदर त्या गावामध्ये गोष्टी होतात, डोंगर कसा आहे, नदी कशी आहे, ते त्या ठिकाणचे लोक काय खातात, कशी राहतात, त्यांची घरं कशी आहेत, या सर्वांची माहिती आपल्याला या पाठामध्ये आज बघायची आहे। बघा, पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, म्हणजे सकाळी सकाळी ज्यावेळी कोंबडा ओरडतो त्यावेळी झरीपाडा जागा होतो, म्हणजे झरीपाड्यातील लोक सगळे जागे होतात। हिरव्यागार डोंगरा आडून सूर्य उगवतो, सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो, म्हणजे सूर्याची जी तांबूस किरणं आहेत सकाळची ती त्या डोंगरावर पडतात आणि डोंगर पूर्ण त्या तांबूस किरणाने झाकून जातो। सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात, लोक विहिरीवरून पाणी भरतात, शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो, मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात, पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे। बघा, त्या पाड्याच्या जवळून म्हणजे त्या छोट्याशा गावाच्या जवळून एक झरा वाहतो आणि त्या झऱ्याला झऱ्यावरून त्या गावाचं नाव झरीपाडा असे पडले आहे। झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो आणि मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो। डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते, म्हणजे डोंगराच्या उतारावर ज्या ज्या ठिकाणी सपाट जमीन आहे किंवा सपाट जमीन केली जाते थोडीशी आणि त्या ठिकाणी भाताची शेती केली जाते, तसेच नाचणीचं सुद्धा पीक त्या ठिकाणी घेतलं जातं। पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत, घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात। शाकारतात म्हणजे काय, गवताच्या छपरावर झावळ्या किंवा गवता आपले घराच्या छपरावर गवताच्या पेंढ्या किंवा झावळ्या, म्हणजे झावळ्या म्हणजे नारळाच्या ह्याच्या, तर त्यांनी काय करतात ते छप्पर झाकून टाकतात। घरातील जमीनही जमीन आणि अंगण हे शेणाने सारवलेलं असतं, गाईचं म्हशीचं बैलांचं जे शेण आहे त्या शेणाने घरातली जमीन आणि अंगणसुद्धा सारवलेलं असतं। भिंतींच्यावर सुंदर सुंदर अशी चित्रे काढलेली असतात, ती चित्र वारली चित्रकलेतील असतात। घरे आत बाहेर स्वच्छ असतात, म्हणजे घर आतून पण आणि बाहेरून पण अंगणसुद्धा इतकं स्वच्छ आणि छानपैकी रोज सारवल्यामुळं त्या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा सुगंध येत असतो। घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात, परिसरात कोठेही कचरा नसतो। बघा, पूर्ण गावच स्वच्छ ठेवलेलं असतं, त्या लोकांनी कुठेही कचरा करत नाहीत, प्रत्येकजण आपापल्या घराच्या भोवतालचा परिसरसुद्धा व्यवस्थित सारून घेतात, रोज झाडून घेतात, त्यामुळं स्वच्छ असतो। घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो, कोंबड्यांसाठी खुराडे असते, घरोघरी कुत्रा पाळला जातो। बघा, प्रत्येक घराच्या बाजूला काही जनावरांसाठी कोंबड्यांसाठी खुराडे, जनावरांसाठी गोठा, ते पण स्वच्छ, आणि प्रत्येक घरी एक कुत्रा पाळलेला असतो जेणेकरून जंगलातील काही जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांच्यापासून किंवा काही चोरांपासून गावाचं रक्षण व्हावं, घराचं रक्षण व्हावं यासाठी प्रत्येक घराभोवती घरी एक कुत्रा पाळलेला असतो। बघा, घराच्या अवतीभोवती खजूर, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यासारखी झाडे असतात। घराच्या अवतीभोवती गावामध्ये छानपैकी खजुराचं, सागाचं, कडुलिंबाचं, आंब्याचं, बोरांचं, चिंचेचं अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे असतात आणि त्या फळांचा लोक आनंद घेतात। त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी आणि सुकी मासळी, बघा जेवण ते नाचणीच्या भाकरीचं आणि सुकी मासळी आणि पेज, पेज म्हणजे भातापासून तांदळापासून बनवलेला एक पातळ पदार्थ असतो पेज, या प्रकारचं त्यांचं रोजचं जेवण असतं।
अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकोण यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. आणि त्या परिसरामध्ये मिळणाऱ्या करटोलीची भाजी असेल, शेवळीची असेल, ससेकोण असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्यासुद्धा ते आवडीने खात असतात. आणि कंद उकडून खातात, कंदाची पण भाजी त्या ठिकाणी करून ते आवडीने खातात. घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते. त्यांच्या घराच्या भिंतीला प्रत्येक घरी एक वाद्य आहे तारपा नावाचं, ते वाद्य टांगलेलं असतं. आणि रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात. बघा, त्यांच्या घरी काही टी व्ही नाही, आपल्या घरात जसा असतो तसा. ते मग काय करतात, टी व्हीवर काय बघण्यापेक्षा, टी व्हीच नाही तर काय बघणार, मग छानपैकी मस्त ते वाद्य घ्यायचं आणि रात्रीच्या चांदण्यामध्ये बाहेर ते वाद्य वाजवायचं आणि मुलं मुली त्यावर नृत्य करतात, नाच करतात. आणि ते त्यांचं नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगीन हजर असतात. आता हे वाडगो आणि वाडगीन कोण? तर वाडगो कुणाला म्हणायचं, तर घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो म्हणतात आणि महिलेला वाडगीन असं म्हणतात. आणि या पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा अतिशय काटेकोरपणे पाळतात. अशा प्रकारे हे सुंदर झरीपाडा नावाचे गाव आहे आणि या गावातील लोक अतिशय आनंदानं आपलं जीवन जगत असतात. पैशानं गरीब जरी असले तरी हे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहून अतिशय सुंदर असं जीवन जगतात. व्हिडिओ निर्मिती श्री विठ्ठल कानोडे, प्राशा चोंडी ब, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. धन्यवाद.